वेलकम सर दोन मराठी मध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत जिओ फोन नेक्स्ट बदल जो की लॉन्च झालेला आहे नुकताच। तुम्हाला 4 नोव्हेंबरला हा मोबाईल मिळणार आहे। ज्यांना घ्यायचा आहे त्यांनी लवकरात लवकर बुकिंग करून घ्यायचे आहे। त्यांच्या साईटवर जायचं आहे किंवा तुमच्या आजूबाजूला जर जिओ केअरचं जर दुकान असेल तर त्यांना जाऊन संपर्क साधायचा आहे। ते काय ते प्रोसेस करून देतील। यामध्ये आज आपण बघणार आहोत याची प्राईस वगैरे काय आहे। या ठिकाणी 6,500 फोन आहे। 6,499 रुपयाला तुम्हाला हा फोन किंमत मिळणार आहे जर तुम्ही एकदाच पैसे देऊन घेणार असाल तर। डाऊन पेमेंटवर सुद्धा हा फोन मिळणार आहे। त्याची प्राईस त्यांनी ठेवलेली आहे 2,000 रुपये, 199 रुपये ठेवलेली आहे। तर तुम्हाला हा डाऊन पेमेंटमध्ये सुद्धा मिळणार आहे। ज्यांना 6,000 एकदमच भरता येणार नाही त्याच्यासाठी ही सुविधा त्यांनी केलेली आहे। यामध्ये तुम्हाला 32 GB स्टोरेज मिळणार आहे। अँटी फिंगरप्रिंट कोटिंग यामध्ये असणार आहे। चुकून जर हात वगैरे लागला तर त्यामध्ये अँटी फिंगरप्रिंट कोटिंग असल्यामुळे ते काय होणार आहे, तुमचा मोबाईल सुरक्षित राहणार आहे। याचबरोबर आपण कॅमेऱ्याची जर गोष्ट करायची म्हटली तर समोरचा जो सेल्फी कॅमेरा असतो तो 8 MP भेटणार आहे। मागचा रिअर कॅमेरा जो आहे तो 13 MP असणार आहे। जिओ फोन नेक्स्टसाठी रिलायन्सने काय केलं होतं, गुगलसोबत करार केला होता म्हणून या दोघांनी मिळून जो फोन तयार केलेला आहे यामध्ये दोघांचेही ॲप्स राहणार आहेत। यामध्ये खूप सारे सोपे ॲप्स तुम्हाला मिळणार आहेत। यामध्ये सध्या फीचर फोनवर अडकून राहिलेले होते असे 30 करोड लोक आपल्या सध्या भारतामध्ये आहेत असं त्यांचा डेटा आहे। त्या लोकांना स्मार्टफोनमध्ये कन्वर्ट करण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे जिओचा आणि गुगलचा। त्याचबरोबर 6,500 त्यांनी ही रेंज ठेवलेली आहे। आधी 3.5-4.5 असे म्हटलं जायचं परंतु आता त्यांनी 6,500 रुपये फोनची किंमत ठेवलेली आहे। आता आपल्याला बघायचं आहे हे फोन किती लोक घेतील किंवा नाही, कारण 6,500 म्हणजे त्यामध्ये आणखी जर काही रुपये जर टाकले तुम्ही 1,000 रुपये, 500 रुपये, 2,000 रुपये तर चांगले बाकीचे जे कॉम्पिटिटर आहेत त्याच्यासोबत विवो आहे, ओप्पो आहे, MI अशा प्रकारचे फोन तुम्हाला चांगल्या पद्धतीचे 6,000, 6,500, 7,000 रेंजमध्ये आहेत अवेलेबल। आता यामध्ये आपल्याला बघायचं आहे की जिओ कसे टक्कर मारणार आहे। यामध्ये खूप सारे सोपे फंक्शन्स त्यांनी तयार केलेले आहेत। त्याचा वापर करून त्यांना असं वाटत आहे की आपण या 30 करोड फीचर्स फोन जे वापरत आहेत त्यांना आपण कन्वर्ट करू। आता ही गोष्ट बघण्यासारखी राहणार आहे। आपण याच्यामध्ये प्रोसेसर जर बघितले असेल तर यामध्ये नवीन एक प्रोसेसर त्यांनी क्वालकॉम प्रोसेसर आहे। अँड्रॉइड बेस्ड प्रगती OS हे एक नवीन त्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टम असणार आहे। येणाऱ्या काळामध्ये आपण बघूया याचं काय फंक्शन्स वगैरे कसा काय चालणार आहे। या फोनची खासियत अशी आहे की यामध्ये लोकल लँग्वेजेसला टार्गेट केलेला आहे, म्हणजे तुम्हाला 10 वेगवेगळ्या भाषेमध्ये हा मोबाईल मिळणार आहे। ग्राहकांना जिओ मार्ट आणि वेबसाईटवर जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, याची प्री बुकिंग करायची आहे। ज्यांना बुकिंग कन्फर्म होईल त्यांना हा मोबाईल मिळून जाईल। यामध्ये काही प्लॅन त्यांनी बनवलेले आहेत। या प्लॅन्स काय काय आहेत आपण हे आधी बघून घेऊया। यामध्ये ऑलवेज ऑन प्लॅन, लार्ज प्लॅन, XL प्लॅन, XXL प्लॅन अशा प्रकारचे प्लॅन आहेत। आता एक एक प्लॅन आणि त्यामध्ये काय काय मिळणार आहे हे सगळं आपण बघणार आहोत या ठिकाणी। पहिला जो प्लॅन आहे ऑलवेज ऑन प्लॅन, यामध्ये काय मिळणार आहे तुम्हाला, या ठिकाणी 18 ते 24 महिन्यासाठी हा प्लॅन तुमच्याकडे असणार आहे। यामध्ये 5 GB डेटा मिळणार आहे। त्याचबरोबर 100 मिनिट तुम्हाला कॉलिंगसाठी मिळणार आहे महिन्याला। ऑलवेज ऑन प्लॅनमध्ये 24 महिन्यासाठी जर तुम्ही प्लॅन घेत असाल तर तुम्हाला प्रति महिना 300 रुपये द्यावे लागणार आहेत, आणि 18 महिन्यासाठी घ्यायचं असेल तर थोडी प्राईस 50 रुपयाने वाढेल, 350 रुपये प्रति महिना तुम्हाला भरावे लागेल। त्याचबरोबर आता काय लार्ज प्लॅनचं आपण गोष्ट करणार आहोत। या ठिकाणी लार्ज प्लॅनमध्ये 24 महिन्यासाठी जर तुम्ही घेणार असाल तर 450 रुपये, आणि 18 महिन्यासाठी जर घ्यायचं असाल तर 500 रुपये। त्याचबरोबर लार्ज प्लॅनमध्ये काय काय मिळणार आहे तुम्हाला, दिवसाला 1.5 GB डेटा मिळणार आहे आणि अनलिमिटेड कॉलिंग असणार आहे तुम्हाला लार्ज प्लॅनमध्ये। त्याचबरोबर आता XL प्लॅनची आपण जर गोष्ट केली तर या प्लॅनमध्ये 2 GB डेटा दिवसाला मिळणार आहे आणि अनलिमिटेड कॉल असणार आहे। त्याचबरोबर 24 महिन्यामध्ये XL प्लॅन जर असेल 24 महिन्यासाठी असेल तर 500 रुपये प्रति महिना, आणि 18 महिन्यासाठी 550 रुपये प्रति महिना तुम्हाला द्यावे लागणार आहे। आता XXL प्लॅन आपण बघणार आहोत, सगळ्यात यांचा हायेस्ट जो प्लॅन आहे। 24 महिन्यासाठी तुम्हाला 550 रुपये द्यावे लागतील प्रत्येक महिन्याला, आणि 18 महिन्यासाठी जर घ्यायचं असेल
तर प्रत्येक महिन्याला तुम्हाला 600 रुपये द्यावे लागतील. जिओ फोन नेमकं टार्गेट कोणाला केलंय, ज्यांनी आता टार्गेट केलेला आहे 6,500 त्याने मोबाईल फोन ठेवलेला आहे, 6,500 लोक घेतील न घेतील हा वेगळा विषय आहे. कारण 6,500 नंतर 6,500 रुपयाला घ्यायचा असेल तर त्यांना सरळ सरळ ही ऑप्शन त्यांच्याकडे बेटर असणार आहेत. मला माझ्या मते जर मी जर विचार केला तर मी 6,500 मध्ये जिओकडे जाणार नाही, तर मी दुसऱ्याकडे जाणार आहे. ज्यांना 6,500 एकदाच भरायचे नाही त्यांना EMI ऑप्शन त्यांनी ठेवलेला आहे. म्हणजे तुम्ही दर महिन्याला तुम्हाला EMI ऑप्शन भरायचा आहे, विलंब वगैरे झाला तर त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक सिस्टीम आहे ती बंद पडणार आहे. त्याचबरोबर आणि सिम कार्ड जर वापरायचं म्हणलं तर तुम्ही एकच सिम वापरू शकता, जिओचीच सिम वापरू शकता, त्यामध्ये तुम्ही दुसरे सिम्स वापरू शकत नाही. त्याचबरोबर यामध्ये बॅटरी आहे 3,500 mAh बॅटरी आहे, रिम्युएबल बॅटरी असणार, म्हणजे तुम्ही बॅटरी काढू शकता. हा जुना पुराणा थोडासा लुक देतो आपल्याला, नवीन फोनसारखा लुक देणार नाही. प्रोसेसरसुद्धा 2019-20 आहे जो की मागचा आहे. त्याचबरोबर थोडंसं पण गुगल आणि जिओच्या माध्यमातून त्यांनी थोडासा सोपं बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आत्ताच्या स्मार्टफोनसारखं खूप अवघड नाही. त्यांना टार्गेट त्यांनी केलेलं आहे कोणत्या लोकांना, जे की आता सध्या फीचर्स कोण वापरत आहेत त्यांना सोपं वाटावं यासाठी केलेले आहेत. भाषा वगैरे त्यामध्ये दिलेली आहेत, ट्रान्सलेशन वगैरे लवकरात लवकर होणार आहे, लाऊड स्पीकिंग त्यामध्ये आहे, म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्टी तुम्ही वाचणार आहात तर फोन तुमचा वाचणार आहे आणि तुम्हाला फक्त ऐकायचं आहे. काही फीचर्स तुम्हाला दिलेले आहे त्यामध्ये. तर ह्या सगळ्या त्याच्या स्पेसिफिकेशन होत्या. त्या येणाऱ्या काळामध्ये याची विक्री वगैरे किती होणार, काय होणार, याचे डेटा वगैरे समोर येईल, त्यावेळेस आपण आणखीन एक व्हिडिओ यामध्ये बनवू शकतो. तर तोपर्यंत बघत रहा सॅपजोर मराठीला आणि भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.